शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या 4 महिन्यांपासून वेतन थकीत आहे. या कर्मचाऱ्यांनी अनेकदा पत्रव्यवहार करूनही रुग्णालय प्रशासनाने गंभीरतेने दखल घेतली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयात 1 तास कामदान हे अभिनव आंदोलन केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक कर्मचारी कंत्राटी स्वरूपात काम करतात. या कर्मचाऱ्यांचे मागील 4 महिन्यांपासून वेतन थकीत आहे. या कर्मचाऱ्यांसमोर आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा करायचा हा गंभीर प्रश्न आता निर्माण झालेला आहे. त्यामुळे प्रहार संघटनेच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देण्यात आले, मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे आता थकीत वेतन तातडीने देण्यात यावे, तसंच प्रत्येक महिन्याला नियमित वेतन देण्यात यावे या मागणीला घेऊन कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयात 1 तास कामदान हे अभिनव आंदोलन केले. यावेळी शेकडोच्या संख्येने कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आधी 3 महिने झाले तर पगार नाही. मी 1 महिन्याचा पगार घेऊन कसे पोट भरायचे, आम्ही कसं हे चालवायचं घरामध्ये, आमची पोरं बारा कशी हे करायचं, कशी शिक्षण करायचं आमच्या पोरा भरायचं. गव्हर्नमेंटवाल्यांना 1 महिना रुपवत नाही, आम्हाला कंत्राटीवाल्यांना काय 3-3, 4-4 महिने पगार देत नाही, काही नाही. आम्हाला कसं घरं चालवायचे, कशामध्ये कसं करायचं, आम्ही कसं आमच्यामध्ये आमच्या घरी घर पोसणारे कोणी नसले तर आम्ही कोणाच्या भरोशावर हे करायचं. घर में ना कोई पालने पोसने, हमारे पास खुद का घर नहीं, हमको भाड़े से रहना पड़ता, हम किराया देते, बच्चों का करना पड़ता, इसलिए हम मजबूर में यहाँ काम पे आए, तो वो भी हमारे को मंथली पगार नहीं मिलता. हम इस उससे कर्जा लेके हम वो पगार हमारा कर्जा हमारा डबल से ट्रिपल हो जा रहा. हम पगार उठाएंगे तो कर्जे वाले को देंगे कि घर चलाएंगे, इसलिए हमारे को हमारे हर महीने पगार होना चाहिए ऐसा करके. तो कामगार क्षेत्रामध्ये अतिशय रचनात्मक आणि अभिनव पद्धतीचं असं हे आजचं आंदोलन आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय व मेडिकल कॉलेजमधील कामगारांचे 4 महिन्यापासून पगार झालेले नाहीत. शासन त्यांचे वेतन अजून अनुदान जे आहे ते कंत्राटदाराची बिलं रोखून धरते. शासन कंत्राटदाराची बिलं रोखून धरते म्हणून कंत्राटदार पगार देत नाही, तो हतबल होतो. आणि अशा पद्धतीनं ज्यांना 5-5 हजार रुपये 7-7 हजार रुपये केवळ पगार मिळतो, त्यांचा पगार शासन 4-4 महिने या हातावर आणून बोटावर कमवणारे खाणारे जे लोक आहेत त्यांचा पगार 4-4 महिने शासन थकीत ठेवते. आणि दुसरीकडे हजारो लाखो रुपये ज्यांना पगार आहे अशा सरकारी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देते, नियमित पगार देते, आणि यांची वेळच येत नाही, यांची वेळ दर महिन्याला चुकते. म्हणून आज आमची मागणी आहे की यांना नियमानुसार नियमित पगार देण्यात यावा, दर महिन्याला पगार देण्यात यावा, नियमानुसार पगार देण्यात यावा.